अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, काही गोष्टी असतात, काही महत्वाच्या सूचना असतात ज्या आपल्याला धर्मशास्त्रानुसार आधीच सांगितल्या गेलेल्या आहेत, आणि त्यानुसार जर का आपण पालन केलं नाही तर कुठे ना कुठे आपल्याला दोष लागू शकतो. त्याचमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आजकालच्या रूढी परंपरामुळे बघा, आजकाल आपल्याला बऱ्याचशा सोयी मिळालेल्या आहेत, त्यामुळे आपल्या लाईफस्टाईलमध्ये भरपूर चेंज झालेला आहे आणि त्याचमुळे लोकांनी त्यांच्या वागण्यातसुद्धा बदल केलेला आहे. पण त्याच वागण्यामध्ये काही अशा गोष्टी असतात ज्यामध्ये आपण भरपूर चुका करतो. तर आज आपण विषय बघणार आहोत की बघा, जर का कोणतीही व्यक्ती नग्न अंघोळ करता, निर्वस्त्र अंघोळ करत असेल तर त्याला काय होऊ शकतं किंवा त्याला कोणते दोष लागू शकतात, आणि कुठलीही व्यक्ती जर का एखादी व्यक्ती कपड्याशिवाय आंघोळ करत असेल तर ते केल्याने नक्की काय होते, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत. तर बघा, मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगत आहे, नक्कीच व्हिडिओ आवडेल तुम्हाला, ऐकून घ्या, नाही पटलं तर सोडून द्या, पण नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, थोडी माहिती तर नक्कीच तुमच्या कामाला येईल. पहिली गोष्ट म्हणजे बघा, जेव्हा एखादी व्यक्ती कपड्यांशिवाय आंघोळ करते तेव्हा असं केल्याने त्याची गती, बळ, शौर्य, संपत्ती, सुख आणि क्षमता या सर्वांचा नाश होतो. दुसरी गोष्ट म्हणजे गरुड पुराणात असे सांगण्यात आलेले आहे की मृत पूर्वज नेहमी तुमच्या आसपास असतात, त्यामुळे अशा वेळी निर्वस्त्र आंघोळ जर का तुम्ही केली तर तुम्हाला काही प्रमाणात पितृदोषसुद्धा लागू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे बघा, सर्व गोपिकांना जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी वस्त्र परत दिले तेव्हा त्यांना जाणीव करून दिली की कधीही निर्वस्त्र होऊन स्नान करू नये, असं केल्याने जलदेवतेचा अपमान होतो, असं श्रीकृष्णांनी गोपिकांना सांगितले. त्यानंतर बघा, चौथी गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रानुसार जो व्यक्ती कपड्यांशिवाय स्नान करतो धनाची देवी लक्ष्मी माता त्याच्यावर कोपते. पाचवी गोष्ट म्हणजे निर्वस्त्र अंघोळ केल्याने तुमच्या जीवनात बदल होऊ शकतात, तुम्हाला अनेक समस्यांचाही त्रास होऊ शकतो, समाजात तुमची प्रतिष्ठा कमकुवत होऊ शकते. तर ह्या गोष्टी आहेत बघा, ह्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता निर्वस्त्र राहून काय काय करू नये, आपण ह्या गोष्टींकडे सुद्धा थोडंसं लक्ष घालूया. पहिली गोष्ट म्हणजे विष्णू पुराणानुसार पुरुषांनी झोपताना निर्वस्त्र राहू नये, असं केल्याने रात्रीची देवता चंद्रमाचा अपमान होतो. निर्वस्त्र राहून कधीही देवतांची पूजा करू नये, असं केल्याने तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकतात. तिसरं, पाण्यात आंघोळ करताना कधीही लघवी करू नये, कारण यामुळे जलदेवतेची कृपा आपल्याला प्राप्त होत नाही आणि आपल्याला तसे दोषही लागू शकतात. तर अशा पद्धतीने बघा, मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहे ज्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी घ्यायच्या असतील तुम्ही घेऊ शकता, बाकीच्या गोष्टी तुम्ही सोडून देऊ शकता. थोडी माहिती मिळाली म्हणून समजून घ्या आणि पटलं ते घ्या, बाकीचे सोडून द्या. मला असं वाटतं तुम्हाला यातनं थोडीफार माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.